रंकाळा निपाणी बसमध्ये चढताना एका महिलेची साडेसात तोळे सोनं असलेली पर्स चोरीला गेली आहे राजारामपुरीतील माऊली पुतळ्याजवळच्या स्टॉपवर रविवारी संध्याकाळी ही घटना घडली या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यामध्ये आज झाली असून सुमारे दोन लाख सदतीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचं फिर्यादीमध्ये नमूद केलं कागलमधील सुभाष चौक इथल्या श्रावणी गुरुप्रसाद साखेकर रविवारी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला गेल्या होत्या कार्यक्रम संपल्यानंतर कागलला जाण्यासाठी त्या राजारामपुरीतील माऊली पुतळ्यासमोरील बस स्टॉपजवळ थांबल्या होत्या त्यावेळी त्यांनी आपल्या जवळील सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवले होते एसटी चढत असताना त्यांच्याजवळील पर्स अज्ञात चोरट्यानं लांबवली रविवारी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान ही घटना घडली त्याबद्दल साकेकर यांनी आज कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले पर्समध्ये तीस ग्रॅम पाचशे मिली वजनाचा सोन्याचा नेकलेस आठ ग्रॅम वजनाची सोन्याची वाघनखं आणि वीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन ठेवल्या होत्या सुमारे दोन लाख सदतीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं साकेकर यांनी फिर्यादीत नमूद केलंय या चोरीचा तपास कागल पोलीस करत आहेत